ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, दिवाळी झाला, दसरा झाला, गोडधड सगळं खाऊन झालंय आणि आता का नाही मंडळी, जिभेची चव वाढवणारे चटपटीत असं काहीतरी पदार्थ पाहिजे आणि त्यात कसं थंडीनं घातल्याभर. आता या दोन चार दिवसात तर थंडी का नाही, आगाय लईच थंडी पडाली हो आमच्याकडं. म्हणूनच का नाही मंडळी, आज आपण पदार्थ बनविणार आहे चिकन शिष्टी पाय. आणि कोण बनविणार आहे माहिती काय, इकडं बघा आमच्या मातोश्री बसल्या. नमस्कार लेकरांनो, सुनबाई रोज रोज काम करत असते, तिला विश्रांतीची गरज आहे, विश्रांती देणार आहे. आजचा स्वयंपाक मीच बनवणार आहे. चालतंय की मंडळी, मग सुरुवात करूयात. काय काय साहित्य घेतलं का नाही आईनं मीच तुम्हाला सांगतो या इकडं. तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा इकडं बघा, हाडकं नसलेलं का नाही किलोभर चिकन घेतलंय. त्याच्यानंतर हे आहे कॉर्नफ्लॉवर. बऱ्याच जणांना कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय माहीत नसतंय मंडळी का नाही, या चिकन शिष्टीपायसाठी लागणार हे का नाही पीठच असते आणि कुठल्या बी किराणा मालाच्या दुकानात मिळतंय बघा. कॉर्नफ्लॉवर पीठ द्या म्हणायचं मग लगेच देतात. आणि हे घेतलंय मंडळी तांदळाचं पीठ. आता या चिकन शिष्टीपायसाठी तांदळाचं पीठ कशाला, तर मंडळी तुम्हाला सांगतो तर मंडळी तुम्हाला सांगतो या चिकन शिष्टीपायला जर तांदळाचं पीठ लावलाच का नाही लई कुरकुरीत लागते बघा. म्हणून का नाही हे पीठ घेतलं आहे. इकडं घेतलं आहे मीठ आणि इकडं लाल मिरची पावडर घेतले. ह्याच्यामध्ये का नाही देशी लसूण आणि आलं घेतलं आहे बघा. त्याच्यानंतर अर्धा लिंबू घेतलं आहे आणि कंडीभर कढीपत्ता बी घेतलं आहे, यातलं थोडंच आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर पाच अंडी घेतले आहेत बघा. आणि का नाही हे कवळं कवळं लुसलुशीत असं कोथिंबीर आहे आणि किटलीभर आपल्याला तेल लागणार आहे. तर मंडळी का नाही, पहिल्यांदा का नाही स्वच्छ असं का नाही हे चिकन धुवून घ्यायचं. आता आमची आई का नाही एवढं चांगलं का नाही खळबळूनच धुते बघा. आता होय का नाही हां. तर मंडळी स्वच्छ का नाही चिकन धुतलेलं एकदा आपल्याला पुन्हा एकदा धुवायचं आहे आता का नाही. आई याच्यात काढून घे की कट आणि एकदा धुवून स्वच्छ घेते. स्वच्छ धुवून घेतले. आता आलं लसूण जरा बारीक करून घेते कलबुत्यात. देशी लसूण आहे चवदार, बारीक लसूण आलं करून घेतले होय. कोथिंबीर आता बारीक करून घेते. मस्त कवळ लुसलुशीत आहे होय होय. देशी कोथिंबीर आहे आत्ताच काढलेलं आहे होय. तर मंडळी का नाही ह्याला सगळं लागणारा मसाला तर आता तयार झालेला आहे. आता आहे का नाही हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे का नाही ते सगळं घाल आणि असं का नाही एकदम एकजीव करून घे. आता आहे का नाही हे तांदळाचं पीठ घाल म्हणजे कसं कुरकुरीत होणार मग चिकन शिष्टी पाय. मिक्सरात घेते की मीठ बी मस्त पैकी असं चवीपुरतं लई जास्त बी घालाय नाही, चवीनुसार आपलं मीठ वापरायचं. अंडी घे आता सगळ्यात महत्वाचं अंडी घाल. पाच अंडी घेतल्यात, पाचच्या पाच घालून टाक म्हणजे कसं ते सगळं मिश्रण का नाही चांगलं एकजीव होणार बघाय. पाच अंडी घेतल्यामुळे अंडी बी आता फोड नाही तर टळपाला जायचं. चांगलं का नाही पाच अंडी घातलेल्या आहेत. आता आहे का नाही सगळं अंडी का नाही एकजीव कर. ह्याच्यात काय पाणी बिणी काय वापरायचं नाही, डायरेक्ट अंडी फोडलाच आहे. चांगलं मिश्रण होतंय बघ आणि चांगलं मुरवत ठेवायचं म्हणजे कसं सगळं एकजीव होत आहे. एकजीव करून घेते चांगलं. आता एकजीव झालेला आहे, अर्धा तास मुरत ठेवूया. तर मंडळी इकडं बघा आई का नाही एकदम छान असं का नाही हे एकजीव करून घेतल्या आणि कसलं भारी दिसायला बघा की आता का नाही चांगला अर्धा तासभर का नाही
चांगलं मुरवण्यासाठी ठेवी आहे. हा बरोबर, म्हणजे चव ही लई भारी. आता तेल गरम करण्यासाठी चूल पिटून घेते, कढई ठेवून घेते आता चुलीवर. आता कढई तापलेली आहे, तेल घालून घेते कढईमध्ये. चांगलं असं तेल गरम करून घेते. आता अर्धा तास झालं ठेवलेलं आहे मुरत, चांगलं मुरले काय आता बघूया. आता हे छान असं मुरलेलं आहे, बघा कसं मुरलेलं आहे. आता एक एक तेलात सोडते, तेल पण तापलेलं आहे. छान तळून घेऊया. आमच्या नातवंडास ना लई आवडते, म्हणतो आम्ही वरचे वर का सारखे करतोय बघा. मस्त पैकी चांगले तळलेले आहेत. छान असं तळलेले आहेत बघा, काढून घेते आता. छान असं तळलेले आहेत बघा कुसकुशीत. असंच प्रकार सगळं करून घेऊया. छान असं मुरलेलं आहे. असंच आपण छानपैकी आता तळून घेऊया. बघा चांगले असं सुटसुटी झालेलं आहे. छान असं शिजलेलं आहे बघा, आता आपण काढून घेऊया. छान असं तळलेलं आहे, काढून घेते आता. छान असं तळलं की आत कच्चं राहत नाही. तेल निथळून घेते. छान असं तळलेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत बघा. हे बघा आता मस्त सासूबाईनी इथं चिकन 65 तयार केलेलेच आहे. मस्त असं कुरकुरीत आणि खमंग सुटलेले आहे चिकन 65. आणि इकडं आपण एक दोन प्लेटसुद्धा घेतलेले आहे. आता आपण ते प्लेटमध्ये खायला घेणार आहे. तर आपण इकडं सासूबाईला आणि मी इथं खायला घेणार आहे. तर प्लेटमध्ये घेऊया बघा. आता आपण चिकन 65 बरोबर इकडं आपण कोबी पण चिरून घेतले ना, ते आपण घेऊया. आणि इकडं आपण दुसऱ्या प्लेटमध्ये पण घेते. त्याबरोबर इकडं आपण कोबी घेतलं ना, कोबी मस्त लागते चिकन 65 बरोबर खाण्यासाठी. बघा आता आपण इकडं सासूबाईंना खायला देते, घ्या हो. आणि इकडं मी पण घेते. आणि चिकन 65 कसं झालं आहे ना आपण खाऊन बघूया. तुम्ही पण या खायला, घ्या हो, सुरुवात करा. सगळेजण या चिकन 65 खायला. हो
चिकन 65 तर मस्त झाले हो चविष्ट झाले मस्त आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं ना सासूबाईंनी कुठलं पदार्थ करा केलं ना मस्त लागतं आणि चविष्ट खूप असते त्यांच्या हाताला चव खूप चांगला आहे आणि आपण त्यांच्याकडून भरपूर असं पदार्थ शिकलेले आहे आणि त्यांनी ते बनवतात ना ते मस्त लागतं आणि सगळ्यांना खूप आवडते आमच्या घरात त्यामुळं ना आपण असं कधीतरी सासूबाईंना करायला लावतो आणि खूप सगळेजण खूप आवडीनं खातो सगळे पदार्थ म्हणजे आपल्याला ना सासूबाईंना जुन्या आठवणी सगळ्यात आपल्याला दाखवतात एक एक पदार्थ आपण जुन्या पद्धतीने कसं करायचं मग आपण ते काय असं आपण जुन्या पद्धतीने ते भाजी वगैरे करत होतो ना त्यावेळी त्यांनी ते कसं बनवलं जुन्या पद्धतीने आज आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे त्यामुळं आपण तुमच्यापर्यंत हे सगळं आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि भाजी वगैरे ना खूप छान करतात आणि सगळं रानभाजी असले की त्यांनी करतात त्यामुळं आपल्याला खूप आवडतं ते भाजी वगैरे आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल त्यांनी खरडा वगैरे केलेत ना मस्त झालेला आहे व्हिडिओ तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकताय मस्त सगळेजण आम्ही आवडीनं खातो त्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीने ना तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि जुन्या पद्धती तुम्हाला आठवण पण येईल पारंपरिक पद्धती आज तर ना मला चिकन 65 खूप आवडलेले आहे आणि मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे त्यामुळं मस्त लागते त्यामध्ये आपण त्यांनी तांदळाचं पीठ वगैरे वापरलेत ना त्यामुळं मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे आणि लहान मुलंसुद्धा हे आवडीनं खूप खातात आणि सारखं आपण दुकानामधने म्हणजे बाहेर न विकत आणण्यापेक्षा असं आपण घरात आणून करून खाल्लं तर खूप सगळ्यांना खूप किती पाहिजे तेवढं खाता येतोय आणि सगळे हे खूप आवडीनं खाताल आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरपूर शेअर करा सगळ्यांना हे व्हिडिओ पोहोचायला पाहिजे साध्या सोप्या पद्धतीने आज आमची सासूबाईंनी हे चिकन 65 रेसिपी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्यामुळे सगळीकडे हे पोहोचायला पाहिजे त्यामुळं भरपूर शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.